It's MD. नमस्कार तुमच्या सर्वांना. मी सुवर्णा, रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे पेशन चिकनची भाजी, ती पण रशावाली, सर्वांची आवडीची आहे. त्यासाठी काय काय लागत आहे ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. तर आता मी सगळ्यात पहिले इथे पातेल्या ठेवते, म्हणजे माझं चिकन धुवून झालेलं आहे, तोपर्यंत गरम होईल. हे बघा, सगळ्यात पहिलं मी हे चिकन धुवून घेतलेलं आहे, खूप छान असं स्वच्छता. आणि त्याच्यानंतर हा कांदा कापून घेतलेला आहे इथं, म्हणजे माझे कांदे खूप, म्हणजे 10-12 कांदे आहे बरं का, हे साल्ट वगैरे काढून 10-12 कांदे, 2 खोबऱ्याचे वाटे आहे. हे बघा, हे फिक्के डाळ कशासाठी लागतात माहितीये ना तुम्हाला, तर आपली भाजी घट्ट होण्यासाठी. पातळ भाजी नाही आवडते, आणि तुम्ही पण टाकून पहा, खूप छान होती फिक्क्या डाळ्या टाकल्यानंतर. तर फिक्क्या डाळ्या कशा टाकायच्या हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आपला हा लसूण घेतलेला आहे, हे बघा हा लसूण घेतला. परत या ठिकाणी आपली थोडीशी लाल मिरची घेतलेली आहे, ती पण भाजायची आहे छान. या ठिकाणी कोथिंबीर पण घेतलेली मी, अशी हिरवी हिरवी सुंदर. कोथिंबीरीचा वापर जास्त आहे माझ्याकडे. तर या ठिकाणी मी अद्रक पण घेतलेलं आहे, बघा अद्रक पण घेतलं, कापून घेतलं चांगलं बारीक, आणि किसून घेतल्यानंतर जास्त उत्तम. या ठिकाणी 2 टमाटे घेतलेले, जास्त टमाटे टाकायचे नाहीये. आणि हा आपला घरचा मसाला आहे, तुम्हाला तर मी सांगते, घरचा मसाला टाकल्यानेच भाजी खूप छान होती. बाहेरचा मसाला तर अजिबात टाकू नका, मला आवडत पण नाही. हो माझा घरचा मसाला, हे बघा 3 चमचे घेतलेले आहे. हा आपला एव्हरेस्ट मसाला टाकायचा तर पर अजिबात विसरायचं नाही. बाहेरचा एव्हरेस्ट मसाला खूप छान असतो, खूप सुंदर भाजी होते. आणि आपल्याला ही हळद पावडर घेतलेली आहे इथं, ही धने घेतलेले, धना पावडर आहे माझ्याकडे, पण मी हे धने घेतलेले. आणि आपलं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आपलं पातेलं गरम झालेलं आहे, तर आता मी याच्यात तेल टाकून घेणार आहे. बघा असं तेल टाकायचं, थोडस टाकायचं. आपल्याला मटण असं वापून घ्यायचं ना, मी कुकरमध्ये नाही शिजवते, कुकरमध्ये गाळ होऊन जातो, कुकरमध्ये शिजवायचंच नाही आपलं चिकन. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आपली हळद पावडर, अशी हळद पावडर टाकायची. याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं, असं मीठ टाकून घ्यायचं थोडस, म्हणजे 2 चमचे. डायरेक्ट लगेच चिकन टाकून द्यायचं. चिकन टाकून दिलं, अद्रक वगैरे सगळं आपण, अद्रक टाकणार आहे ना याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी चिकनमध्ये अद्रक नाही टाकत. माझ्या मुलांना फिक्क खायला लागतं, त्याच्यामुळे मी अद्रक याच्यात टाकत नाही, फक्त मीठ आणि हळद, बाकी सगळं काय नाही टाकत मी. चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये छान. 1.5 किलो चिकन आणलेलं आहे मी. चिकनची भाजी आवडती सर्वांना, रश्याची भाजी खूप छान होती. तर आता हे चांगलं चिकन मी हलून घेतलं मिठामध्ये. तर आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे. आणि झाकण हे का, असं झाकण का ठेवायचं माहितीये का, याच्यामध्ये असं झाकण ठेवलं, याच्यामध्ये पाणी ठेवायचं, ते पाणी गरम झालं का आपल्याला याच्यामध्ये वत्ता येतं, म्हणजे दुसरीकडे पाणी ठेवायचं नाही. त्या खाली याच्यात तर पाणी ठेवलं ना, तर खाली वाफेचं पण पाणी पडतं चिकन मध्ये, चिकन छान शिजून निघतं, जास्त वेळ शिजवायची गरज नाहीये. तर आता मी याच्यात पाणी टाकून घेते. आपलं पाणी टाकून झालेलं आहे, असं मी या ठिकाणी दीड चांगलं पाणी वरतलेलं आहे. तर तोपर्यंत हे खालचं चिकन छान असं मुरतं, त्यातलं पाणी जिरतं. ते पाणी जिरून झाल्यानंतर हे टाकायचं, पाणी जिरून झाल्यानंतर हे पाणी टाकायचं. आणि परत त्याच्या आधी 5-1 मिनिटानंतर ते हलवून घ्यायचं चिकन, खालीवर करायचं, तसंच ठेवायचं नाही. तुम्ही झाकण ठेवलं आणि मग तुम्ही त्याला म्हणजे पाणी गरम झालं होईपर्यंत आपण बसायचं नाही, हे झाकण असं काढायचं आणि मग ते चिकन हलवून घ्यायचं. तर आता बघा मी काय करते, तर अशा डाळ्या भाजून घ्यायच्या आपल्या, गॅस फास्ट आहे स्लो करते, अशा सुंदर अशा डाळ्या भाजून घ्यायच्या, खरपूस खरपूस खरपूस. आणि चिकनची रशाची भाजी बनवून खूप छान लागते, आणि अशीच तुम्ही बनवायची.
आणि माझ्या फिक्क्या डाळ्या भाजून झालेल्या आहेत. वाटलं तर तुम्ही फुटाणे पण टाकू शकताय, पण फुटाण्याला कचरा असतो ना, त्याच्यापेक्षा हे चांगलं ना आपलं रेडीमेड कचरा वगैरे सगळं काढून भेटत. हे बघा अशा फिक्क्या डाळ्या भाजून झालेल्या आहेत छान अशा, जास्त जाळायचे नाही, कडवट लागतात त्या, अशाच भाजायचं सुंदर. आता या ठिकाणी मी खोबरं भाजते, असं खोबरं भाजून घ्यायचं. तर आपल्याला तर हे ताट काढून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला चिकन खालीवर करायचंय ना. बघा किती पाणी सुटलेलं आहे इथं. हे बघा या ठिकाणी असं पाणी सुटलं. आणि जास्त आमच्या घरात नरम पीसच खातं, हड्डी नाही जास्त चालत कुणाला. हड्डीवाली मी आहे आणि संदीप आहे आणि बाकीचे नाही, बाकीचे हड्डी नाही. बॉन्ड्रीज काय म्हणतात त्याला, बॉन्डलेस आवडतं त्यांना. ते म्हणलं त्यांना म्हटलं ठीक आहे बाळानं बॉन्डलेस आणू आपण. तर आता मी हे थालीवर करून घेतलेले. तर या ठिकाणी परत आपल्याला असं ताट ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यावर गरम पाणी होतं. आणि माझे भांडे मोठे मोठेच आहे बघा, मोठे मोठे भांड्यातच करायला बरं वाटतं. आणि या ठिकाणी हे बघा खोबरं भाजायचं काम चालू आहे, छान असं सुंदर खोबरं भाजायचं. सुंदर म्हणजे कारण हे करायचं बरं का, मिडियम साईजचं. तेल नाही टाकायचं खोबरं भाजते, तेल नाही टाकायचं, कारण की तेल टाकल्यानंतर आहे ना आपलं मिक्सरचं भांडं खराब होतं. ऑलरेडी आहे ना आपल्या खोबऱ्याला तेल असतं, त्याच्यामुळे खोबऱ्याला कधी तेल टाकायचं नाही, त्याच्यामुळे ते वाटल्या नाही जात लवकर. हे बघा असं खोबरं भाजून झालेलं आहे. या ठिकाणी खोबरं काढून घेते, लगेच आपले धणे भाजून घ्यायचे, अजिबात टाइमपास नाही करायचा, लगेच आपले धणे भाजून घ्यायचे. तर माझे धणे पण भाजून झालेले आहे या ठिकाणी, या ठिकाणी धणे पण भाजून झालेले आहे. हे बघा जास्त जाळायचे नाही, हे पण भाजून झाले छान असे. आता मिरच्या भाजून घेते. तर आपल्याला आता धणे काढून घ्यायचे आहे. हे बघा आता छान असे धणे भाजून झाले. धण्याला पण मी तेल नाही टाकला, कारण की मग त्याची पावडर होत नाही लवकर, तेल टाकल्यानंतर सगळं चिपचिप होऊन जातं, त्याच्यामुळे तेल नाही टाकायचं भाजायला कधी. फक्त कांदा भाजतो. आणि आता मिरची टाकली मी भाजायला, जास्त नाही घेतली, चारच मिरच्या घेतल्या, चार पण नाही बघा, तीनच मिरच्या घेतल्या मी, तीनच देठ आहे, जास्त मिरची नाही, तिखट नाही चालत आम्हाला. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिखट बनवू शकताय. तर आपल्या आता इथं मिरची भाजून झालेली आहे, तर ती काढून घ्यायची. त्याला पण मी तेल नाही टाकला. अशी कोरडी बघा ना कसं वाटण, तुम्हाला दाखवते ना कसं वाटायची ती. ठसका झाला तरी चालेल, पण तेल टाकायचं नाही. तर या ठिकाणी आता मी कांदा टाकणार आहे. हे बघा पाणी कसं गरम झालं, इथं असा कांदा टाकून घ्यायचा. छोटा तवा आहे ना, तर थोडा थोडा असं टाकून घेते मी. कांद्याला मात्र तेल टाकायचं, कांदा काही तसा भाजला जाणार नाही, कांद्याला तर तेल टाकावंच लागणार आहे, तो काही तसा भाजला जाणार नाहीये कांदा. तुम्ही म्हणजे काकू काय हो, कांद्याला नाही तेल टाकत का, टाकायचं. असा कांदा टाकून घ्यायचा, एवढा काही कांदा बसणार नाहीये, मी दोनदा करून भाजणार आहे. तर आता मी इथं तेल टाकून घेते. असं तेल टाकायचं, पुष्कळ झालं एवढं तेल. तर आपलं हे 2-3 मिनिटांनी खालीवर करायचा, लगेच खालीवर करायचा नाही. तर आता परत एकदा आपण हे चिकन असं हलवून घ्यायचं छान. पाणी खूप गरम झालेलं आहे, हे पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि एकदम सांभाळून काम करायचं. हा बघा किती पाणी सुटलंय याच्यामध्ये, बघा भरपूर पाणी सुटलेलं आहे, खूप छान असं पाणी सुटलं. याला हे चांगलं आटून द्यायचं, म्हणजे मग ते चिकन छान शिजलं जातं. तर आता मी हे पाणी असं ओतून घेते एखाद्या भांड्यामध्ये. आता रिकामी परत ठेवायची, आता याच्यावर पाणी ठेवायचं नाही. परत म्हणजे मी याला परत म्हणते बरं का, आपली गावची भाषा असं ठेवायचं, ठेवून द्यायचं अजून 5-10 मिनिटं. मग त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आपल्याला,
ते पण दाखवते तुम्हाला। तर आपला असा कांदा भाजून झालेला आहे, तो पूर्णपणे भाजून नाही झाला, तो असा भाजायचा आहे अजून चांगला, असा छान थोडा काळा झाला पाहिजे। तो भाजी खूप छान होती, काळ्या रश्श्याची भाजी। तर आता मी याच्यावर ताट काढणार आहे। तर याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतणार आहे, असं गरम पाणी ओतून घ्यायचं। तर आता हे चांगलं थोडं शिजून द्यायचं 10-1 मिनिट। दहा एक मिनिट शिजून द्यायचं, झालं ते हलवायला काही टाइम नाही लागत, लगेच होतं। तर आपल्याला हे ताट याच्यावर ठेवायचं। तर आपला हा कांदा परत एकदा हलवून घ्यायचा, मग असा अजून परत एकदा भाजायचा मला कांदा, एवढा सगळा याच्यावर बसला नाही। तर आता आपण फिक्या डाळ्या आधीवर वाटून घ्यायच्या, सगळ्यात महत्वाच्या। भांडं चांगलंय, चकाचक कोल्ड आहे एकदम। हे बघा किती छान असे वाटून झालेले, एकदम पावडर, किती वेळात लगेच। तर आता आपल्याला वाटायचं आहे इथं धने आणि ह्या मिरच्या एकत्र वाटून घ्यायच्या। हे बघा असे म्हणजे कसे कोरडे कोरडे वाटले जातात बघा तुम्ही। आपल्याला आधी कांदा वाजवायचा आहे एकदा परत। हे बघा असा कांदा भाजून झालेला आहे, असाच कांदा भाजायचा। कांदा भाजून झालेला आहे या ठिकाणी, असा कांदा छान भाजून झालेला आहे। म्हणजे तुम्हाला भरपूर वेळेस सांगत असते की तुमच्या लक्षात राहावा करून। तर या ठिकाणी मी अशी प्लेट घेतलेली आहे, याच्यामध्ये सर्व मसाला मिक्स करायचा आहे ना, त्याच्यामुळं एवढी मोठी प्लेट घेते मी। आता परत आपल्याला याच्यावर कांदा टाकायचा आहे। हे बघ हा कांदा उरलेला, एवढा सगळा बसला नसता ना, तो चांगला भाजता नाही आला, चांगला भाजता नसता आला असं म्हणायचंय मला। तर आता मी लगेच इथं आपले मिरची आणि धने, मिरची आणि धने वाटून घेते। तर आपलं हे वाटून झालेलं आहे। तर हे बघा असं छान वाटून घेतलं, फार बारीक झालंय बा, असं बारीक करून घेतलं, अजिबात धने वगैरे लागले नाही पाहिजे, बरोबर आहे की नाही। तर आता ही आपली एक धना पावडर आणि मिरची पावडर मिक्स झालेली आहे। तर काही गरज आहे का बाहेरून आणायची धना पावडर, तुम्ही सांगा बरं। आपण घरातच बनवू शकतोय लगेच, रेडीमेड गरम गरम। तर असं काढून घ्यायची छान, आणि खूप छान अशी तळले गेली मिक्सर मध्ये। घरगुती स्वयंपाक आहे माझा हा, घरगुती रेसिपी माझी। तुम्हाला कशी वाटती नक्की सांगत जा मला कमेंट मध्ये। तुम्ही छान छान कमेंट करतात, मला खूप आवडतं, थँक्यू। अशाच कमेंट करत जा आणि अशीच सपोर्ट राहूया, जास्तीत जास्त शेअर करत जा माझी व्हिडिओ। हे बघा आता मी इथे काय घेणार आहे, आपला कांदा भाजून झालेला आहे, जास्त नाही करायचा, एवढं असं भाजून झालं म्हणजे अजून थोडा होऊन देणार आहे। तर आता मी इथं करणार आहे खोबरं घेणार आहे बघा, असं खोबरं, खोबरं आधी बारीक करून का घ्यायचं तुम्हाला सांगितलं त्याचं कारण, पण आज परत सांगते, नेहमी सांगते। तर आपल्याला ना पाणी टाकल्यानंतर ते खोबरं वाटलं नाही जात, बारीक अशी पेस्ट नाही होत। तर आता मी तुम्हाला खोबरं वाटून दाखवते। तर हा कांदा छान भाजून झालेला आहे, मसाला आपला खूप सुंदर होणार आहे असा कांदा भाजल्यानंतर। आता सगळं माझं भाजायचं झालेलं आहे, फक्त याच्यावर आपण तंबटे टाकायचे, असे थोडेसे असे भाजायचे, जास्त ते भाजलं जाणार आहे। सगळा माझा मसाला भाजून झालेला आहे। तर आता मी याच्यामध्ये ना याच्यामध्ये काय काय टाकते बघा। तर आपला असा टमाटा भाजून झालेला आहे, पुष्कळ सारा भाजला। आता आपण गॅस बंद करणार आहे आणि परत माझं चिकन पण शिजून झालेलं आहे बघा। असं इकडे बघा असं चिकन शिजून झालेलं आहे, जास्त गाळ नाही करायचं, आपल्याला उकळी घ्यायची आहे, असं शिजून झालं छान चांगलं। तर आता मी हा गॅस बंद करणार आहे, असा बंद करायचा झाला आता आपला गॅस बंद।
तर आता याच्यामध्ये मी टमाटा घेणार आहे। असं टमाटा घेतला, गॅस बंद केलेला आहे। इथे मी टाकणार आहे लसूण, नाही अद्रक, लसूणच म्हणते, कधी पण चुकी करते, अद्रकच्या जाती लसूणच म्हणते। तर हा बघा, इकडे बघा, तर हा लसूण घेतलेला मी, आता लसूण टाकणार आहे। थोडी क्वांटिटी होता असती बर कवाची, म्हणजे माझं एकदम घरच्या सारखं बोलणं राहतं। आणि तुम्हाला तर माहिती आहे बघा, असं कालून घ्यायचा। आणि या ठिकाणी आपली कोथिंबीर सुद्धा कापून घेतलेली, कोथिंबीर टाकून झालेली आहे। तर हे बघा, आपलं हे खोबरं वाटून झालेलं आहे, छान बारीक वाटून घेतलं। तुम्हाला तर मी सांगितलं आपण जास्त जाड जाड खोबरं याच्यात टाकायचं नाही, म्हणजे मग मसाला आपला बारीक होत नाहीये। तर इकडे बघा, असं आपलं खोबरं टाकून घ्यायचं, सगळं मोकळं करायचं। हे बघा, असं खोबरं मोकळं करायचं। मी जास्त कोणते मसाले वापरत नाही, तुम्हाला मी सांगितलेलं। हे बघा, असं छान मोकळं करायचं। तर आता सगळं आपलं खोबरं काढून झालेलं आहे, तर वाटणारच आपण, तरी पण सगळं काढून घेतलं। तर हे बघा, हा मसाला आपल्याला असं मिक्स करायचा, गरम आहे ना त्याच्यामुळं, तर आपला असंच मिक्स करायचा। मसाला मिक्स करून झालेला आहे, तर आता मी याला वाटायला घेते। जास्त भरायचा नाही बरं का, तो वाटला नाही जात, जास्त भरला का कव्हर भर करावं लागतं, त्याच्यापेक्षा कमीच आहे बघा। असं तर आता माझा मसाला वाटून झाला, तर आता आपण हे सगळे मसाले टाकून घेणार आहे। तरी तो तेल टाकून घेते मी, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं, चांगलं म्हणजे जास्त गरम नाही करायचं, आपले मसाले जळून जातील बरं का। हे बघा, असं लगेच टाकायचं, हा माझा घरचा मसाला आहे। हे बघा, हे आपले एव्हरेस्ट मसाला आहे, हे आपली हळद पावडर आहे, दोन चमचे टाकायचे। हे माझं मीठ, चवीनुसार मीठ। हे आपले घरामध्ये नाही का धने पावडर, धने वाटले आणि लाल मिरची, तर हे सगळं तुमच्या समोर तर पावडर केली, हे पण टाकून द्यायचं। त्याच्यानंतर असं हलवून द्यायचं मला, जास्त जाळायचं नाही मसाला। लगेच मग आपलं हे अद्रक लसूण खोबरं हे सगळं एकत्र वाटलं ना, ते टाकून घ्यायचं। हे बघा, असं बारीक घ्यायचं, रोवून द्यायचं। हे बघ कसा मसाला झाला बघा, आता ह्या टाकून घ्यायचं। हे बघा, हा मसाला चांगला तळून निघतो आधी, आणि याच्यामध्ये टाकला ना वाटण मध्ये, तो मसाला तळल्या नाही जात वाटण मध्ये टाकल्यानंतर। चांगलं हलवून मसाला असं भाजून झाला आहे बघा, छान भाजला। तर याच्यामध्ये आपलं आहे ना, तर ही फिक्के दाळ्याची पावडर भाजून घ्यायची चांगली मसाल्यातच। असं चांगलं भाजून घ्यायचं। तर हा मसाला असं भाजून झाला चांगला, आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची। असं कोथिंबीर टाकून घेतलं का, असं हलवून घ्यायचं, यावर असं भाजून घ्यायचं। म्हणजे कोथिंबीर टाकल्यानंतर असं परतून घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये ना थोडस गरम पाणी वाटायचं मसाला शिजायला। असं मसाला शिजून घ्यायचं पाणी वरतून, हलवून घ्यायचं चांगला, एक जीव करून घ्यायचा, एक ठिकाणी नाही ठेवायचं। त्यात आपण ती डाळ्या टाकतो ना, फिक्या डाळ्या, त्याच्यामुळं तो सगळं हलवून घ्यायचा आणि मग तो चांगला शिजून द्यायचा। मग असे गठुळे राहतात, ते फोडावं लागतं, असं फोडावं लागतं, मग तो चांगला होतो मसाला। आणि अजून थोडं पाणी वाचायचं याच्यामध्ये,
मसाला चांगला शिजून द्यायचा, पाणी लागतं मसाला शिजायला, मग असं चापर घालावं लागतं असं. तुम्ही म्हणजे काकू किती वेळ हलाव त्या, पण तो हलवावा लागतो मसाला चांगली, त्याची गिरवी बनावं लागत. मी आता याच्यावर झाकण ठेवते, तरी चोरून द्यायचं बरं का, 5 मिनिटानंतर येणं लगेच बघायचं, कारण की मसाला आपला जळून जाईल. फास्ट गॅसवर ठेवायचं, बारीक गॅसवर लवकर मसाला शिजत नाही, फास्ट गॅसवर ठेवायचं आणि त्याला पुरेपूर असलं असं लक्ष द्यायचं. आपलं झाकण ठेवलं तरी लक्ष द्यायचं, उभं राहायचं इतर, नाहीतर तो मसाला जळला का अजिबात भाजी चांगली लागणार नाही, अख्खा कडवट होऊन जाईल. इथंच उभं राहायचं. हा आपला मसाला भाजून झालेला आहे, आता याच्यावरच झाकण काढायचं. असं चांगला बघा तरी कशी आली, चांगला तरी सुटला. मी तर काही तरी मसाला टाकलाच नाही याच्यामध्ये, फक्त लाल मिरची आणि धने वाटून टाकले, तुम्हाला तर माहिती आहे. आता याच्यामध्ये पाणी वाटायचं आहे आपल्याला, अशी चांगली उकळी घ्यायची, आता चांगली हलवून घ्यायचं आधी. परत हे असं होऊन द्यायचा मसाला चांगला झाकण ठेवून 5 मिनिट. तर आपला मसाला चांगली उकळी आलेली आहे इथं, अशी चांगली उकळी फुटली. तर हा बारीक करायचा, तर याच्यामध्ये आपलं हे चिकन उकडलेलं आहे ना, ते टाकून घ्यायचं हळूहळू, बरं का, असं हळूहळू टाकायचा. असं टाकायला पण थोडं हळूहळू का टाकलं म्हणजे चटका वगैरे जोरात टाकलं का लगेच चटका बसतो. असं चिकन टाकून झालेलं आहे, चांगलं हलवून घ्यायचं. आपलं मस्त रशाची चिकनची भाजी आपली गिरवी छान, वा वा किती सुंदर झालेली बघा, लय छान असं खायला खूप मजा येणार. चपाती बनवली मस्त भात. हे पाणी ओतून घ्यायचं याच्यामध्ये आणि 2 उकळी घ्यायची, तोपर्यंत त्याचं झाकण ठेवायचं बघा, अख्खं पूर्ण नाही ठेवायचं, एवढं असं झाकण ठेवायचं, नाही तर अख्खं झाकण ठेवलं का असं ते उतू जातं, तर असं ठेवायचं आपलं. तर चांगलं 2 उकळी येऊस तर उभं नाही राहायचं, आता बसायचं. तर आपली भाजी तयार झालेली आहे पूर्ण, आता पूर्ण तयार झाली आहे बघा, अशी रेडी झाली. तर आपल्याला असा गॅस बंद करून टाकायचा आहे आपली भाजी तयार. तर आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे मस्त बघा, चपाती घेतली याच्या बरोबर, बाजरीची भाकर तुम्ही पण घेऊ शकता, रस्याची भाजी संग, हा भात आहे, हे टमाटा आहे, हा लिंबू आहे, कांदा काही मी घेतला नाही, त्याच्यामुळे तुम्ही पण अशीच बनवा. आणि ही तुम्हाला माझी भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला, आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. चला मग बाय, जास्तीत जास्त शेअर करा. हा बाय.